कार्यक्रम मला करायला नाही कारण तिकडे तुझं काही काम नव्हतं. तरी पण मी बघायला आला असतो की. अरे बघण्यासारखं पण काही नव्हतं तिकडे. तरी पण आला असतो. नाही आलास तेच बरं झालं. कार्यक्रमच झाला नाही. का ते? कारण कुणी आलंच नाही कार्यक्रमाला. चल झोप आता तू. नादा तू पण तो पडती. सॉरी बर का. सॉरी का? कार्यक्रमाला कोण बी आलं नाही. कार्यक्रम फेल गेला. अहो मग तुम्ही का सॉरी म्हणताय? उलट तुम्ही गावातल्या लोकांना गोळा करायचा खूप प्रयत्न केला, त्यासाठी मी तुमचे आभार मानते. नाही पण मी प्रयत्न केला तो फेल गेला. पण तुम्ही प्रयत्न केला त्याचा मला जास्त आनंद आहे. खरंच काय? अगदी खर. बायकोसाठी काहीही करणारे तुम्ही एक फार चांगले पती आहात. खरच? मी कधी खोट बोलते का? काय झालं? माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा? मी असं कधी म्हणलं? मग असं का माझ्यापासून लांब लांब पळत आहे? नाही तसं काय नाही. ती माणसं गोळा करायला फिरून फिरून मला एक कटा आले. लय दमलोय मी झोपतो. तुमच्यासारखं विचार करणारा माणूस एखादाच असतोय. तवा त्यानं जर केलं तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण दुसरी बी असंच करतात अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का? हा ज्याला पटत असेल त्याने करावं, ज्याला नाही पटत त्याने करू नये. ज्याची त्याची मर्जी आहे. बराबर आहे का नाही? वहिनी बोलता बोलता बोलून गेल्या. माझ्यासारखं एखाद्याला जर येऊन संबंधीचा विचार पटला तर त्यानं करावं. जर समजा मीच नसबंदीचं पाऊल उचललं तर यो समजा झमेलाच मिटेल. हा खरंच चांगला उपाय. यो उद्याच माहिती घेऊन करूनच टाकतो.
मला सापडल की उगा माऊला कसं ताप त्याला काय होतंय आजवर लैव्या माऊला उडकायला सांगितलंय होय पण आज नको आते काय नाही असत किती चोमडेपणा करणार तू तू मावची पास उघडायची नाही नाते कारण तर माऊने सांगितलं दुसऱ्याची पास उघडायची नसते म्हणून माऊ काय परकी आहे का मी तर उठे परक तरी मी मला सांगितलंय बर बर ठीक आहे हे बघा कसं आपले दोघं माऊला अजिबात सांगायचं नाही माऊ काय रे काय झालं अगं यो रानादा बघी तुझी पर तुला नवीचा उघडायलाय तू सांगितलं होत दुसऱ्याची पास असते उघडायची नसती सांगितलं होतस कि नाही हो पण मला कुठे सांगितलं होत काय हो बघू ती पास काय हवं तुम्हाला मला सांगितलं असत तर मी दिलं असत ना असं दुसऱ्याच्या पर्सला न विचारता हात लावायचा नसतो हो कि नाही हो या इकडे मी लाडू साठी बोलले त्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून बर सांगा काय होतं तुम्हाला मी देते का नाही ते काल आपल्या गावात ते नसबंदीचे डॉक्टर आले तर त्यांचं कार्ड पाहिजे कशाला ते आपलं सच आहे ना व त्याला पाहिजे त्याला इलाज करायचा खरं छान चला म्हणजे शेवटी तुम्ही एका माणसाला तयार केलं तर तुमच्या प्रयत्नांना यश आलं ठीक आहे चालते मी सचाला देऊन येतो हो तुम्ही आता कुठे बाहेर निघालात लगेच होय ते कार्ड द्यायला चालू आहे बरं चला लाडू चल उठ लवकर आणि आवरता माऊ तू बाहेर नाही जायचं का रे घरात लय कंटाळत आता झालंच की अजून काही दिवस मग साथ सुरू होणार तुझी सुरू झालं की नुसता अभ्यासच असतोय त्याचा पण कंटा येतो पण आता नाही येणार त्याचा कंटा कारण मी तुझ्यासाठी एक मस्त गिफ्ट आणलंय काय युवाचं कूल कलरफुल गिफ्ट आहे ज्याने तुझा अभ्यास मज्जेत होईल बघायचं तुला हा हे बघ युवाच कूल कलरफुल गेम भारी दाखवते आपण बघूया हा मांडिका मांडिका का हे बघ आणि काय काय वाव छान आहे एवढं सगळं हो भाऊ माझ्या सगळ्यात लाडकी आहे माझी माऊ हो का मग आता हे सगळं युवाचं नवीन सामान घेऊ आणि आनंदात चायला जाऊ काय गोदक्का गोदक्का दूध घेऊन ये की पाठक दिशी मला जरा गडबड आहे काय रे एवढ्या घाईनं कुठं चाललायस मळ्यात जायचंय मला अरे ते तर रोजच जातोस तसं नाही ग काय मळ्यात जायचंय मग तिकडनं कोल्हापूरला जायचंय जरा गडबड आहे जरा दूध घेऊन ये की पाठक दिशी आणते
गोदाक्का नाश्ता लवकर कोल्हापूरला जायचंय. आणते आणते. काय पहलवान कुठे दौरा? कोल्हापूरला वाटते तालमीत वा. अरे अरे हळू पी की काम काय कुठं पळून जात्यात होय. बरं झालं माझं जाऊ काय. अरे यू काय म्हणायचं. हा येतो चल. मला तर कोल्हापूरला जाणार म्हणला. मला म्हणलं तालमीला निघालोय. तालमीत जाऊन जाणार असेल. तालमीत पण काहीतरी काहीतरी काम असतातच ना. ते ना वहिनी काम होत का तुमचं? हा त्यांचं पाकिट विसरलं होत. अगं मग तालमीत गाठ पडेल की. हो थांबा थांबा माझ्याकडे द्या. मी कोल्हापूरला जाणार आहे. दे तुम्ही. नाही नाही राहू द्या. तुम्ही जा कोल्हापूरला. मी जाता जाता देते. येते मी. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. ते डॉक्टर प्रकाश योज दवाखाना आहे ना व? पण डॉक्टर प्रकाश ते नसबंदू आले काय? हो वय वय तेच ते. जरा हळू बोला की. किती काय ते? किती पोरं झाली? कमी वाट लग्न झाले काय? वयांतर नाही वाटत नाही. ते समजा जाऊ द्या की. ते कुठे सांगा की. हे कमी वयात लग्न झालं असं असते बघा. ही कमी वयात लग्न बंद झाली पाहिजे. ठीक आहे म्हणते. तुम्ही असं करा असं सरळ इकडे जा परत डावीड वाळा. तिथे डॉक्टर साहेब डिपार्टमेंट आहे. तुम्ही जा तिकडे. ठीक आहे. ओके धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार दादा. ते डॉक्टर साहेब आहेत काय? आहेत की. काय काम होत ते? विचार कसला करताय? हे काय सर्दी पडशाचा दवाखाना आहे काय? नसबंदी करायची म्हणून सांगा की. हा अहो लाजायचं नाही. पोरांची फौज सांभाळण्यापेक्षा हे उपाय कधी बी चांगलाच की. कस बर जाऊ का? नाही नाही एका टायमाला एकच. हा तेव्हा आतला माणूस बाहेर येऊ दे. मग तुम्ही आज जावा. चला बसा तिथे. पोरं किती तुला? हा मला. हा तुलाच. ऑपरेशन तुझं करायचंय ना? हो नाही 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 ते मला फक्त माहिती घ्यायची. माहिती? फक्त माहिती? होय. अहो काय झालं ते डॉक्टर साहेब आमच्या गावात आलत तेव्हा त्यांनी सांगितलं. हा अहो दादा ते गेलं. बरं जाऊ का आता? अहो फक्त माहिती जरी घ्यायची असली तर केस पेपर येऊ करायला लागते. चल नाव पत्ता सांग. नाव काय? ते नाव काय? रणविजय गायकवाड. रणविजय गायकवाड. वय? 28. हा 28. कमी वयात लगीन झालेलं दिसतंय तुझं. नाही आयला गड्या. लय कमी वयात प्रगती केली तू. पण ठीक आहे जातो. पत्ता मुक्काम पोस्ट दौलतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. बरं आता तरी जाऊ. हा चला जा.
नमस्कार. नमस्कार राणाजी. नाही आला, आम्ही पण त्याचीच वाट बघतोय. कुठे ते वहिनी वस्ताने एवढी मोठी जबाबदारी त्याच्यावर दिल्या आणि फिरकतच नाही इकडे. जरा तुम्हीच कान धरा बघू, आमच्या तालमीच लय नुकसान व्हायलंय बघा. हो ठीक आहे, येऊ मी. काय तू केदा काय नाही तू कसा इकडे ए बघ दवाखान्यात आलोय. हा पण ह्या दवाखान्यात काय काम का तू ए बाबा. नाही नाही तसलं काय नाही ते. हा माझा एक दोस्त आहे त्याला घेऊन आलो. कोण आपल्या गावात कोण करतोय नसबंदी? नाही 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 आपल्या गावातलं कोण नाही ते. हा कोल्हापुरातला आहे. तुझं कोल्हापुरात पण दोस्त आहेत? होय म्हणजे ते कुस्तीमुळे झालेत. हा अरे हा बर मी बसतो इथं. हा आपण दोघं जाऊ गावाकडे. नाही नको. अरे काय आहे तुका द्या. अरे तू विसरलास काय? अरे मी माझ्या दोस्ता संगत आलोय का नाही मग त्याला घेऊन जावं लागणार. तू गावाकडे जा, आता एसटीचा टाइम बी झाला. हा जा 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 जा. हा जा जा जा. हा जा. कुठे गेलेत राणाजी? अहो फोन उचला की रिंग आवाज करा लागल्या. दवाखाना यो. वे सॉरी. हॅलो. हा हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? फोन का नाही उचलतात माझा? ते फोन खिशात होता. हो ते कळलंच नाही मला. बरं बरं कुठे आहात तुम्ही? गिरणीत. गिरणीत कशाला? अहो ते सचला नसबंदीची माहिती घ्यायची नव्हती का? हा ते म्हणच ते इकडे आलोय. ते सकाळच्या कार्ड बी घेतलं होतं ते त्याला देणार निघणार इकडनं. हा कुठे आहात म्हणला तुम्ही? गिरणी. ठीक आहे झालं की या, मला बोलायचं तुमच्याशी. येतो बर ठेव काय.